बहनों सगळ्यांना माझं नाव मरिया हाय। मी ईस्ट इंडियन कलनरी कलीना आज या अमूल लाइफ शो वरती घेते आहे आपलं ईस्ट इंडियन गोराचं गौल जे आपू वराडाचे बीजे दिस करता पास पास नीला। तर आपण सुरुवात करूया आपला इंग्रेडिएंट्स मतलब आपली जी सामग्री आहे या गव आहे 1/2 किलो गव जे मी भिजिलं त्याला कुकरमनी शिजिलं थोडंसं मीठ घालून याला 2 घंटे मी भिजिल आहे। कुकर मनी 20 मिनिटं मी शिजिल आहे। य घी आहे, य तूप आहे, य आपलं गोर आहे, य चारोली आहे, य नारोल आहे आणि य इलायची पावडर आहे। या नाल्लाचं मी दूध काढलेलं आहे। गोराचं मी असं बारीक तुकडं करून ठेवले आणि य इलायची पावडर 1 चम्मच। आता आपण सुरुवात करूया करावला। तुपाला मस्त गरम करूया। टोक मस्त गरम झाले त्यामुळे 4 चम्मच आपू तूप घालूया आणि तुपाला थोडं पितळून द्या। त्यामुळे आता आपू जे शिजिलेलं गहू आहे ते आपू घालूया। मस्त पैकी आपण घी मनी भोजून घेऊया। आता आपली जी आपण कणासाठी बनायत आहोत याचं महत्व काय आहे ते मी तुम्हाला सांगते। गौल आम्ही 5-5 इंच दीस बनायत आहोत जवळ आम्ही नवरीला नवऱ्याचे घर नवरा नवरीला नवऱ्याचे घरशी आणता आणि त्यांना गोर देता तसंच आम्ही पाहुण्यांना पण देता आणि गौ एक स्टाईल असतं याला कराचं। पहिल्याची माणसं याला मुसल आणि उकली मनी सरावची आणि त्याचे मक्षीला य गोर बनवायची। आजकाल आपण नाही करीत ते करून मुसल उकली हान नाही आपले यानबनी जास्ती तर गावागावांची रीत हान वाईली वाईली रीत आहे गावांची। कंचे गाव मनी आपले मुंबईचे गाव मन शहरामनी खूप गाव हान जे वाईली वाईली डिशेस बनतात मतलब आपलं जे कल्चर्स य बनतात त्यांनी गौलं आहे लेथरी आहे लापशी आहे आणि मुगेरी य आम्ही जास्ती करून 5-5 इंच दिस करतो। आता य जरा बरेशी झालेलं आहे यांनी आपण थोडस आता य मिनी नाल्लाचं दूध वापरलेलं तुम्ही अमूलचं दूध पण वापरू शकता। यांनी मी गोर पण घालते आपली मुंबईची शहरामनी
गावाचं नाव आजकाल आपू गावठण बोलताव. पहिला गाव बोलाची, आता गावठण बोलतान. तर या आपू थोडं शिजावला देऊया. आम्ही ईस्ट इंडियन कलनरीच्या बायका हाव, आम्ही एक टीम हाव, वायले वायले गावान हाव. आम्ही वायले वायले टाईपचं जेवणं रांधिता. आमचं शनिवार आयतवार मील बॉक्स असतं. आम्ही टिफिन सर्व्हिसेस करता. आम्ही बल्क ऑर्डर्स घेता. आम्ही रेडी टू ईट, रेडी टू कुक मसाला बनायता. य रेडी टू कुक मसाला हाय इंडियालचा. यांमनी से मीठ आणि मांस घालायचं आहे. य कुटीचं मसाला हाय. यांमनी कांदा, टामोटी, मटन आणि मीठ घालायचं आहे. यांमनी य मावऱ्याचं मसाला हाय. यांमनी तुम्ही नारळ घालू शकता आणि मावरं आणि मीठ. य आम्ही बायका इकावला करता. बोंबिलचं सुकं बोंबिल इंडियालमनी इंडियालचे मसालेमनी केलंय. आम्ही सुकं बोंबिल हिरवे मसालेमनी केलंय. मग आम्ही कोलीन करता जे आगोट्यान आम्ही वापरिता. अक्का वरीस पण वापरिता. मग या आंबोशी हाय जे आम्ही अक्का वरीस आंब सुकून ठेवता. मग या चीच आहे जे आम्ही चिचाचा उंडा करून ठेवता. मग आम्ही लोणचं पण बनायता. वायली वायली लोणचं, या आंब्याचं लोणचं हाय. आम्ही कांदा पण इकिता. आता आपू थोडं माझं बघूया आपल्या डिशमनी काय आहे झाले का नाही. थोडं स्टर करूया. याला थोडं आता उखाला येवायला पाहिजे. तर ते उखाला येऊन द्या. गोर मेल्ट होतंय. अजून गोर मेल्ट नाही झालंय. तर याला नीट आपू मेल्ट करूया. या यानमनी आपू जे चारोली गेलंय ते आपू घालूया. यानमनी ती चारोली थोडी शिजायला पाहिजे. तुम्ही अगर चारोली नसेल तर कणसबी मनुके घालू शकता तुमच्या हिसाबाशी. नाही तर घालायची गरज पण नाही आहे. ते तुम्हाला जैसं पाहिजे तैसं. गोर तुम्हाला जास्ती पाहिजे तर थोडं गोर जास्ती भी घालू शकता. आता आपू आवर येऊया करून आपू अमूल मनी हाव. तर आपू अमूलचं प्रोडक्ट दूध आहे. तुमचे यानमनी आहे. तुम्हाला जे घालायचं आहे कोण दूध भी घालू शकता. त्याच्या संगाते आपू मिल्कमेड अमूल मिल्क मिठाई मिल्कमेड घालू शकता. यानमनी पाहिजे तर फ्रेश क्रीम भी घालू शकता. चॉकलेट पण घालू शकता. ते तुमच्यावरती आहे. तुम्ही कैसं कराल. तुम्हाला जैसं टेस्ट पाहिजे. पण जे आमचं ईस्ट इंडियन ट्रेडिशन आहे जे आम्ही करता हूं ते आईस करता हूं. आता ये मस्त पैकी होऊन दे. यानमनी मी याच्यावरती आता एक थाली देते. ये लगेच शिजेल, लगेच उकाला येईल.
हाँ याला उखाला अपने एटलीस्ट 10 मिनट घेवाच है जवरते य हो 10 मिनट तरी एटलीस्ट नीट उखाला घेन बगाला लगे जन्मने का अजून घाला है गोराच घाला है का दूध घाला है ते अपने बगाला लगे जन्मने एक 10 मिनट आप 5-10 मिनट ऐसा ठेवूया त्याला उकाला येऊन द्या ईस्ट इंडियन कलनरी यो आमचा ग्रुप आहे बायकांचा जे आम्ही वाईली वाईली जागावरती हाव सगळं वाईलं वाईलं करता हूं सगळ्यांचं वाईल वाईल य हाय आणि तुम्हाला अगर आम्हाला ऑर्डर बिडर देवाचं आहे जय तुम्हाला दरी वाटतंय जय आमची टीम हाय मतलब बायका जय हान दरी तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता त्यांना तुम्ही टिफिनची ऑर्डर बल्क जेवणाची ऑर्डर अच्छा यांमनी आमचं नॉनव्हेज आणि व्हेज सगळं डिशेस मिळतात तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता अजून यानमनी स्वीट डिशेस पण हान आम्ही लेत्री य सगळं भी बनायता गौल उंबर य सगळं आम्ही बनायता तरी बल्क ऑर्डर घेवा आता उखाला आलाय याला मस्त पैकी याला उखलून दे थोडा अजून आटून द्या थोडा पातळ आहे ते थोडा उखलून दे त्याला अजून शिजू दे याला बहुतेक माणसांना माहीत नाही ईस्ट इंडियन कोण आहे आम्ही ईस्ट इंडियन मुंबईची आवारची रहिवासी हाव आमचं गाव हान वाईले वाईले जागावरती आम्ही सगळी जण हाव आयला आता आमची काय बोलतात जागा जमीन तवरी नाही हाय पण आम्ही हाव आवारची रहिवासी हाव आमची माणसं पहिला शेतकरी होती आगरी लोक हान आमची माणसं भंडारी लोक हान सुतारी हान कुलबी हान सगळी वाईली वाईली गाव मनी रेतान वाईली वाईली रीती हान सगळ्यांचे तयला या आमचं एक बारकूस कम्युनिटी बोलू शकता ईस्ट इंडियन जिथं ठेवायच्यासाठी आपली रीती तिथी ठेवायच्यासाठी आम्ही या सगळं काय आता करता कारण आता सगळं काय मॉडर्नाइज झालंय आता आम्ही परत सगळी जण चालू केलंय आपलं ईस्ट इंडियन ट्रेडिशन्स करायचं याला थोडं आपू आटून घेऊया थोडं
जरा आपल्याला खाली ठेवायला लागते, नाही तर लिटूला लागेल. आता यामध्ये आपण थोडीशी जी एक चम्मच मिनी इलायची पावडर गेलाय चमचा आपला तो मी घालते. आता यामध्ये थोडस त्याला भी शिजून द्या. आता येलचीचं पावडर घालून थोडस वास मस्त आलाय गोराचा. याला थोडं अजून शिजून घेऊया. मग आपलं गवलं तयार आहे. याला अजून एक दोन मिनिटाच्या साठी सिमर करूया. याला जरा थोडं आपण चेक करूया. मस्त पैकी शिजलाय आपण गहू. याला थोडस आपण टेस्ट करून बघूया म्हणजे मीठ गोर बीर बराबर आहे का. एकदम परफेक्ट, ना जास्ती गोर ना जास्ती तुमच्यावरती आहे. जैसं तुम्हाला गोर करायचं आहे, जास्ती पाहिजे तर तुम्ही जास्ती गोर घाला. यांनी मी माझे हिसाब अशी घाललेला आहे. यातच झाले आपलं गोर मस्त पैकी. याला जास्ती जाड नाही करायचं आणि जास्ती पातळ पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं. करून एक खीर सारखं लागतं आणि जवळ बंद करून राहिलं थोडं सुक्क जायला तर ते थोडं जाड होतं. तो आपण जास्ती त्याला य नाही करूया. तर आता आपण बोल मनी काढूया. मला दिसत असेल का आता हे जार होत चालले. जास्ती जार करायचं नाही याला. आपण गॅस बंद केलाय. आपलं गोर रेडी आहे. गरम भी खाऊ शकता, थंड पण खाऊ शकता तुम्ही. तुमच्यावरती आहे
गरम बर लागतं, थंड पण बर लागतं आणि याच्यावरती तुम्हाला काय पण घालायचं आहे, एक्स्ट्रा मिल्क मेड, चॉकलेट, एक्स्ट्रा काय पण फ्रेश क्रीम, ते तुमच्यावरती आहे, तुमच्या टेस्टवरती आहे। आता मी धन्यवाद सांगते अमूल लाईव्हला, तर मला मौका दिला गोराचं करायच्यासाठी, तर मी तुमची खूप खूप आभार आहे तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना या ऑपॉर्च्युनिटी देवाला, आम्हाला सगळ्यांना एवढा बरा मौका दिलाय तर आम्ही आमची रीती दाखवू शकतो माणसांना। हां, आमचे ईस्ट इंडियन कलानरीचं पेज आहे फेसबुकवरती, त्याच्यावरती तुम्ही जावा, त्याच्यावरती तुम्ही बघा आम्ही काय काय करत आहोत, त्याचं सगळं अपडेट आम्ही त्याच्यावरती देत आहोत। सगळं वाईल वाईल जे आम्ही दर हप्त्याला, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद का तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार आणि अमूलचे मी खूप खूप आभार आहे टीमची, का आम्हाला सगळ्यांना खूप समजून गेला आणि आमचं य ट्रेडिशन जे आमची रीती आहे ती पूरं केली, तुमचं खूप खूप आभार। आणि एक लास्ट आमचं जे स्पेशालिटी आहे ते जे आम्ही वराडान करता ते आता मी करीन, थोडस स्पेशालिटी जास्ती नाही, थोड्या टायमासाठी। खूप खूप आभार, गुड नाईट, शुभ रात्री।